नमस्कार लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि परिसरातील जी गौरी आरास आहे जे देखावे सादर केलेले आहेत त्या संदर्भात आपण विविध घरांना भेटी देतो आहे आणि त्यांनी जे देखावे सादर केले ते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या खास प्रेक्षकांसाठी आपण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजवरून प्रदर्शित करतो आहे आत्ता सध्या मी सन्मान्य सतीश सुर्वे यांच्या निवासस्थानी भेट दिले त्यांनी यावर्षी काय देखावा केला आहे आणि त्यांची संकल्पना काय थीम काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर आता सध्या आपण सतीश सरांच्या निवासस्थानी भेट दिलेली आहे आणि आपण त्याची दृश्य जे गौरीच्या पुढं आरास केलेली आहे त्याची दृश्य आपण पाहिलेली आहेत नेमकी संकल्पना काय या याविषयी ऐश्वर्या आपल्याला माहिती सांगेल ऐश्वर्या काय नेमकी आजची संकल्पना आहे ती थोडक्यात सांग लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणपती उत्सव आणि शिवजयंती सुरू केली होती त्यांचा ता मुख्य उद्देश हा होता की एखाद्या सणाच्या माध्यमातून जनजागृती निर्माण झाली पाहिजे जास्तीत जास्त लोकांना एकत्र करून काहीतरी करण्याची काहीतरी दाखवून देण्याचा हा त्यांचा मुख्य उद्देश होता त्याच उद्देशाला धरून आम्ही देखील असाच गौरीचा सण एक लोकांपर्यंत काहीतरी मेसेज पोचवावा याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आम्ही ह्याच्यात एकही वस्तू प्लास्टिकची यूज केलेली नाही आम्ही प्रा प्लास्टिकचा पूर्णपणे वापर टाळलेला आहे सगळ्या वस्तू टाकाऊपासून टिकाऊ केले आहेत आणि प्रत्येक गोष्टीची विल्हेवाट लावता येत आहे असा इको फ्रेंडली आम्ही साज तयार केला आहे आणि आमचा मुख्य उद्देश हा आम्ही गौरी या शेत शे शेतकरी केलेले आहेत त्या बैलगाडीत बसून येत आहेत याचा अर्थ असा की आ आज आपण भारत आपला सगळ्यांनाच माहिती आहे आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशातली सत्तर टक्के जनता ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा खूप मोठा एक भाग आहे त्यामुळे आपण शेतकऱ्याकडे कर दुर्लक्ष शे करून चालणार नाही त्यामुळे शेतकऱ्या आता आपण अवकाळी पाऊस हे ते सगळ्या गोष्टी पाहतो शेतकऱ्याचे खूप प्रचंड हाल होतात तर या सणाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी सरकारने काही योजना कराव्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं असा एक आमचा छोटासा उद्देश आहे अशा प्रकारे आम्ही हा देखावा केलेला आहे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्यानुसार शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्याच्या अन्नधान्य असेल किंवा मालाला भाव मिळायला पाहिजे ही संकल्पना तुमची यावर्षी आहे इको फ्रेंडली म्हणून सांगितलं तुम्ही नेमकं आता पाठे मग आपण पाहिलं तर श्री गणेशाची मूर्ती आहे ती नारळामध्ये तुम्ही दाखवलेली आहे नेमकी ती संकल्पना काय तर आम्ही तो नारळ जो बनवला आहे तो वेळू असतो ना त्या वेळूला पूर्णपणे बांधून त्याला कपडा बांधलेला आहे त्या कपड्याला आम्ही पेंट दिला आहे तो पेंट ही इको फ्रेंडली पेंट आहे आणि त्या पेंटवर आम्ही घवाचं एक काय बोलतात त्याला मिश्रण करून त्या गव्हाच्या मिश्रणातून ते केसर चिटकवलेले आहेत म्हणजे आम्ही फेविकॉलचाही यूज केलेला नाही पूर्णपणे इको फ्रेंडली असा गणपती तयार केलेला आहे तर सध्या सतीश सुर्वेसर आणि त्यांची मंडळी जे आहेत किंवा त्यांचं जे कुटुंब आहेत त्यांनी यावर्षी शेतकरी राजा याची संकल्पना गौरी आरासाच्या माध्यमातून प पोचवलेलं शेत आहे समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांप जी समाजामध्ये आस्था निर्माण व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचं प्रचंड कष्ट होत असतात शेतकरी शेती पिकवण्यासाठी धनधान्य पिकवण्यासाठी जो कष्ट घेतो आहे त्याची संकल्पना त्यांनी गौरी आरासच्या ही केलेली आहे आणि आत्ता या छताच्या खाली त्यांनी शेतीसुद्धा जे आहेत ती मला वाटतं जे बियाणं पेरलेले आहेत त्याची रोपंसुद्धा उगवलेली आणि बैलगाडीमध्ये विराजमान झालेली लक्ष्मी गौरी तिचा दृश्य त्याचे आरास या ठिकाणी केलेले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी कॅमेरामॅन अजित खडकेसह मिरमेश शिरसट मोडनिंब